राजीव गांधी स्टेडियम बेलापुर येथे नेरूळ विभाग प्रीमियर लीग या मॅचचे आयोजन सुरू आहे। आताचा हा सामना सीबीडी शाखा क्रमांक एक वर्सेस नेरूळ शाखा एक। धन्यवाद मैडम। प्रथम फलंदाजीसाठी उतरलेले नेरूळ शाखा क्रमांक एक चे उत्कृष्ट बॅट्समन मनोज कोळी आणि विनीत, सुंदर अशा वातावरणामध्ये सीबीडी बेलापुर नवी मुंबई येथे नेरूळ प्रीमियर लीगचे आयोजन सुरू आहे। आतापर्यंत दोन सामने खेळले गेलेले आहेत। या नेते कोण आहे, बॉलर कोण आहे? दीपक बारामते, दीपक बारामते कोण आहे? आणि सुंदर असा चेंडू टोलवलेला मनोज कोळी यांनी दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत। सामना करतात विनीत मनोज कोळी, एक विनीत आहे व्हाइट बॉलचा इशारा अंपाचा। पुढचा चेंडूचा सामना करतायत, पुन्हा व्हाइट बॉल, धाव संख्या चार। दोन धावा पूर्ण केलेले आहेत, धाव संख्या सहा। गोलंदाज दीपक बारामते पुढच्या चेंडूचा सामना करते विनीत, आणि त्यांनी चेंडू एक धाव पूर्ण केलेली आहे। संघांची धाव संख्या सात। दीपक बारामत यांचा पुढचा चेंडू, मनोज कोळी यांनी उत्कृष्ट टोलवलेला सुंदर क्षेत्ररक्षण बारामत यांच्यातर्फे। सात धाव संख्या झालेली आहे। कोळी यांनी पुढे येऊन चेंडू टोलवलेला आहे आणि इथे क्षेत्ररक्षण दोन धाव संख्या पूर्ण केलेले धावून धाव संख्या नऊ। या ओव्हरचा शेवटचा चेंडू दीपक बारामते सामना करतात कोळी, आणि एक धाव धावून काढलेली आहे। एक षटक टाकले गेलेले आहे, धाव संख्या दहा। कदम दुसरा षटक घेऊन आलेले आहेत कदम। पहिला चेंडू
त्यांनी वाईट टाकलेला आहे. कामत, स्वप्निल मडवी कर्णधार, कामत यांचा दुसरा चेंडू. सामना करतायत कोळी. मनोज कोळी आपलं पूर्ण योगदान देत आहेत, प्रयत्न करतायत ते. परंतु मनोज कोळीच्या बॅटवर काही टप्पा बरोबर आलेला नाही, त्यांनी प्रयत्न केले. पुढचा चेंडू कामत. सामना करतोय रोहित. कामत यांची सुंदर गोलंदाजी. स्वप्निल मडवी यांचं मार्गदर्शन. राजीव गांधी स्टेडियम बेलापूर नवी मुंबई येथे सुरू असलेले सामने सुंदर अशा वातावरणात. कामत यांचा पुढचा चेंडू. रोहित, रोहित यांनी सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षण अभिजीत यांच्यातर्फे सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एक धावसंख्या, एक धावून काढलेले. धावसंख्या 11, 13 धावसंख्या. कामत यांचा पुढचा चेंडू. कामत यांचा पुढचा चेंडू. मनोज कोळी, मनोज कोळी यांनी सुपळा शॉट मारलेला आहे. आणि मनोज कोळी यांनी अजून जर लगातार 2 चौकार मारले तर पवार यांच्याकडून 500 रुपये बक्षीस जाहीर केलेले पवार यांनी. कामत यांचा चेंडू. मनोज कोळी सामना करतायत आणि त्यांनी ऑफसाईडला टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षण शेखर, शेखर गावन. या षटकाचा शेवटचा चेंडू. कामत सामना करतायत. पुन्हा यांनी चेंडू टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक गावन यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एकच धावसंख्या धावून काढलेली आहे. 2 षटकांचा सामना संपलेला आहे. एकूण धावसंख्या 29. स्वप्निल मडवी हे उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत. स्थानिक प्लेयर आहेत ते इथले. त्यांचा स्वप्निल मडवी यांचा सामना करतायत रोहित. आणि रोहित यांनी चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला, एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मनोज कोळी वापस आलेले आहेत.
भिंगारी परिसरामध्ये स्वप्निल मडी यांचा खूप दबदबा आहे, उत्कृष्ट ऑलराउंडर या संघाचे मार्गदर्शक। पुढचा चेंडू स्वप्निल मडवी यांचा, सामना करतायत रोहित। रोहित यांनी चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु दोन निर्धाव, एकूण धाव संख्या जिथे तिथे 19। स्वप्निल मडवी यांचं स्वप्न यावर्षीचं चषक त्यांना सीबीडीमध्येच ठेवायचं आहे। त्यांनी आपल्या संघाला एक चांगलं मनोबल देऊन या मैदानात उतरवलेलं आहे। त्यांचं होम ग्राउंड, त्यांची रोज याच ग्राउंडवर प्रॅक्टिस असते। आणि पुढचा त्यांच्या चेंडूचा सामना करतो रोहित। रोहित त्याने उंच टोलवलेला आहे आणि अशा प्रकारे षटकार। हो हो, मागचे चेंडू षटकान पुढचा सामना करतायत विनीत। आणि एक धाव धावून काढलेली आहे, धाव संख्या 26। मनोज कोळी सामना करतायत स्वप्निल मडवी यांचा। पवार यांच्याकडून या चेंडूवर जर मनोज कोळी यांनी षटकार मारला तर 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। बघूया आता मनोज कोळी काय करतात। स्वप्निल मडवी यांचा चेंडूचा सामना करतात मनोज कोळी, आणि मनोज कोळी यांनी सुंदर प्रकारे चेंडू टोलवलेला आहे। क्षेत्ररक्षण गावन यांच्याकडून कुठल्या प्रकारची चूक होणार नाही, आणि अशा प्रकारे यांनी दोन धावा धावून काढलेल्या आहेत। सुंदर क्षेत्ररक्षण शेखर यांच्याकडून, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज स्वप्निल मडवी अशी यांची ख्याती आहे। आणि पुढचा चेंडूचा सामना करतायत मनोज कोळी, आणि सुंदर प्रकारे त्यांनी चेंडू टोलवलेला आहे आणि षटकार। पंधरा धाव संख्या काढलेली आहे। आता पुढचा षटक घेऊन आलेले आहेत संदीप गाडगे, सामना करतायत। गाडगे पुढचे षटक घेऊन आलेले आहेत। एक चेंडूचा सामना केला विनीत यांनी, दुसरा चेंडू सामना करतात विनीत, आणि त्यांनी चेंडू सुंदर टोलवलेला आहे आणि अशा प्रकारे सुंदर झेल, अप्रतिम सुंदर झेल।
विनीत आउट झालेले आहे, एक विकेट झालेली आहे नेरूर शाखा क्रमांक एक ची। पुढचा चेंडू गाडगे यांचा सामना करतायत। सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न, सुंदर सुंदर पाटील यांनी सुंदर प्रयत्न केला परंतु झेल घेण्यास ते असमर्थ राहिलेत। एकूण धावसंख्या 35-36। गाडगे यांचा सुंदर गोलंदाजी। पुढचा चेंडू अगदी सुंदर प्रकारे त्यांनी टोलवण्याचा प्रयत्न केला। निर्धाव, एकूण धावसंख्या 36। अरविंद विसावे यांनी इथे हजेरी लावलेली आहे। पुढचा चेंडू सामना करतायत। व्हाईट बॉलचा इशारा। एकूण धावसंख्या 37। गाडग्यांचा शेवटचा चेंडू, एक धावून एक धाव काढलेली आहे। एकूण धावसंख्या 38। गाडगे यांचा या षटकाचा शेवटचा चेंडू। अशा प्रकारे आतापर्यंत त्यांनी खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे। शेवटचा चेंडू, सामना करतायत कोळी। कोळी यांनी प्रयत्न केले परंतु अशा प्रकारे फलंदाज धावबाद झालेला। एकूण धावसंख्या 38। आपल्या संघाला सामर्थ्य देताना मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरलेले आहेत। नेरूळ शाखा क्रमांक एक क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलेले आहेत। बघूया ते सीबीडी शाखा एक क्रमांकांना उद्दिष्ट गाठताना किती लांब ठेवतायत। बागुल साहेब एकदम फॉर्ममध्ये, आता पुढचा सामना त्यांच्या संघाचा खेळवण्यात येणार आहे। शिरोने शाखा वर्सेस बेलापूर सेक्टर 11।
सीबीडी शाखा क्रमांक एक यांच्या तर्फे फलंदाजीसाठी मैदानात आलेले आहेत दीपक बारामते, कोण आहे रे आपला कामत सामन्यामध्ये आपल्याला काय डोनेटर भेटलेला आहे संजय डोंबाळे कुठे असतील तर स्टेजकडे येत आहे त्यांनी आपल्या मॅचसाठी 21 रन देणगी दिली आहे सर्वांनी टाळ वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे आणि संजय डोंबाळे कुठे असतील तर स्टेजकडे येत आहे दुसरे महेश कॉन्ट्रॅक्टर यांनी आपल्याला सामने सदर सामन्यासाठी 5,000 रुपये देणगी दिलेले आहेत ते कुठे असतील तर त्यांनी स्टेजकडे यायचं आहे दीपक बारामते आणि फलंदाज कोण कामत कोण आहे अरे दिस नाही आवऱ्याला आमशी कामत आणि दीपक बारामते फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले आहे 40 धावांचं उद्दिष्ट नेरूळ शाखा क्रमांक एक यांनी त्यांना दिलेलं आहे मनोज कोळी यांची पूर्णपणे संघासोबत बांधणी सीबीडी शाखा क्रमांक एक यांना 20 धावापर्यंतच रोखायचं असं त्यांचं उद्दिष्ट आहे परंतु सीबीडी शाखा एक क्रमांकाचे त्यांचे कर्णधार स्वप्नील मडवी यांना पूर्ण दृढ विश्वास आहे की हा सामना आपण जिंकणार आणि आपल्या या होमग्राउंडवर यावर्षीचा हा जो चषक आहे हा त्यांना सीबीडी येथेच ठेवायचा आहे त्यांचं निर्धार झालेला आहे उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे गाडगे यांनी 5 धावा दिल्या 1 विकेट मिळवली पाटील यांच्यातर्फे सुंदर क्षेत्ररक्षण त्यांनी सुंदर एक झेल घेतला दुसरा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता अशा प्रकारे ह्या 40 धावाचा पाठलाग करताना सीबीडी शाखा एक क्रमांक मैदानात उतरलेली आहे स्ट्राईकवर आहेत कामत आणि पहिला चेंडू कामत यांनी सुंदरपणे टोलवलेला आहे परंतु सुंदर असा झेल घेतलेला आहे अशा प्रकारे पहिली विकेट लागलेली संघाला पहिलं नष्टर चाळीस धावाचं उद्दिष्ट साधताना दुसरा चेंडू सामना करतात गाडगे अशा प्रकारे हा वाईडचा इशारा वाईडने का होईना धावसंख्येने परंतु सुरुवात झालेली आहे सीबीडी शाखा क्रमांक एक यांचा एक धाव फलकावर लागलेला आहे गोलंदाज काय नाव आहे विनीत यांचा सामना करतात गाडगे गाडगे यांनी सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चेंडू क्षेत्ररक्षणाने 2 धावा काढलेले आहेत 2 धावा अशा प्रकारे धावसंख्या 3 विनीत यांचा सामना करतात गाडगे पुढचा विनीत यांचा पुढचा चेंडू गाडगे गाडग्यांनी टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक धाव काढलेली आहे धावसंख्या 4 दीपक बारामते फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज अशी त्यांची खाती आहे डोंबिवली कल्याणमध्ये त्यांनी खूप सामने जिंकवलेले आहे मॅन ऑफ द मॅच विनीत यांच्या चेंडूचा सामना केला बारामती यांनी
थोड़ा सा नेम चुकला, टप्पा बैट वर आला नहीं, नहीं तो हा जोरात सुपड़ा शॉट तिकड़े गेला असता मैदानाच्या बाहेर। परंतु चांगला प्रयत्न, 40 धावांचा पाठलाग करता है स्वप्निल मडवी यांचा संघ। विनीत यांच्या पुढच्या चेंडूचा सामना करता दीपक बारामते। दीपक बारामते यांनी सुंदर प्रयत्न केला, धाव संख्या जिचे तिथे 4। विनीत यांनी सुंदर फलंदाजी सुद्धा केली, सुंदर चेंडू टोलेलेला आहे बारामतींनी, निशान घेऊन इंदान घेऊन आणि चुकीचं खराब क्षेत्ररक्षण इथे झेल सोडलेला आहे। अशा प्रकारे दीपक बारामतींनी 2 धावा पूर्ण केलेले आहेत, धावा संघाची धावसंख्या 6, वैयक्तिक धावसंख्या 2। ए मनोज, आकाश पुढचं षटक घेऊन आलेले आकाश सामना करतात गाडगे। 40 धावांचं उद्दिष्ट गाठताना एक गडी बाद झालेला आहे सीबीडी शाखा क्रमांक 1 यांचा। गाडगे आणि बारामती 2 फलंदाज मैदानामध्ये तंबू ठोकून आहेत 40 धावांचं उद्दिष्ट गाठताना। 18 बॉलामध्ये 34 धावसंख्या हवी यांना। जिंकण्याचा निर्धार घेऊन उतरलेले दोन्ही संघ आकाशाचा सामना करतात गाडगे। पंचांचा व्हाईट बॉलांचा इशारा, धावसंख्या 7, हम 7-7 है, हम 7-7 है या सिनेमाप्रमाणे सीबीडी संघ 1 एकत्र सोबत निर्धार जिंकण्याचा। पुढचा आकाशाचा चेंडू, गाडगे यांनी टोलवण्याचा प्रयत्न केला, पूर्ण व्हाईट बॉल। आकाश यांचा थोड़ा आत्मविश्वास, आकाश आपण थोड़ा आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी। पुढचा चेंडू सामना करतात गाडगे। गाडगे यांनी चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला, आकाश यांचा पुढचा चेंडू व्हाईट बॉल। आकाश यांचा आत्मविश्वास थोड़ा ढसळलेला आहे, थोड़ा त्यांचं गोलंदाजीवर लक्ष केंद्रित झालेलं नाही। आतापर्यंत त्यांनी 3 व्हाईट बॉल टाकलेले आहेत। आता पुढचा चेंडू सामना करतात गाडगे। सुंदर चेंडू गाडगे यांनी टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 40 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद पुढचा चेंडू आकाशचा सामना करतात गाडगे। आणि अशा प्रकारे गाडगे बाद झालेले आहे।
खूप हुशार असतात ते पण बरोबर कोण फलंदाज कोण गोलंदाज येत आहेत अशा प्रकारे बरोबर गाणं लावतात. त्यांनी सुद्धा स्वप्नील मडवी यांना साजेसं गाणं लावलेलं आहे, पैलवान आला हो पैलवान आला. 40 धावांचं उद्दिष्ट जिंकण्यासाठी घेऊन मैदानात उतरलेली CBD शाखा क्रमांक 1 संघ 2 गडी बाद. आता कर्णधार आपल्या पाठीवर ओझं आपली भूमिका पार पाडण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत. पूर्ण निर्धार मनाशी उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज स्वप्नील मडवी. पनवेल परिसरात त्यांचं खूप नाव आहे, बरेचसे मैदान त्यांनी गाजवलेले आहे, बरेचशा ठिकाणी ते सामनावीर मालिकावीर ठरलेले आहेत. आकाशांचा सामना करतायत स्वप्नील मडवी. 40 धावांचं उद्दिष्ट, आतापर्यंत धावसंख्या 9 धावसंख्या. अरे सुंदर प्रकारे चेंडू टोलवलेला आहे मडवी यांनी. दोन धावा धावून काढलेल्या आहेत. फोर आहे ना रे, हा रे याला लागलं. दोन धावा धावून काढलेल्या आहेत स्वप्नील मडवी यांनी. आकाशांचा सामना करतात स्वप्नील मडवी. अरे सुंदर प्रकारे चेंडू टोलवलेला आहे क्षेत्ररक्षकाला. अशा प्रकारे स्वप्नील मडवी यांनी 2 धावा धावून काढलेल्या आहेत. वैयक्तिक धावसंख्या 4, संघाची धावसंख्या 13. संघाची धावसंख्या 13. आकाश यांचा सामना करतायत स्वप्नील मडवी. नो बॉल. फ्री हिट आहे का? फ्री हिट आहे, फ्री हिट नो बॉल. स्वप्नील मडवी नक्कीच नक्कीच या संधीचा फायदा उचलतील. DJ वाले बाबूने त्यांच्यासाठी सुंदर गाणं लावलं होतं, पैलवान आला हो पैलवान आला. आकाश यांचा पुढचा चेंडू, सामना करतात स्वप्नील मडवी. स्वप्नील मडवी यांनी सुंदर प्रकारे चेंडू टोलवलेला आहे आणि अशा प्रकारे बाउंड्रीवर क्षेत्ररक्षणाने सुंदर क्षेत्ररक्षण केलं. 1 धावसंख्या धावून काढलेले 1 धाव स्वप्नील मडवी यांनी, 19 धावसंख्या. सामना संपलेला आहे, 2 षटक बाकी आहेत. चाळीस धावसंख्येचं उद्दिष्ट गाठताना CBD संघ 1 चे 2 गडी बाद झालेले आहेत. 2 षटकांचा सामना संपलेला आहे, 2 षटकं बाकी आहे. 12 चेंडूमध्ये 25 धावसंख्या हवी आहे. मनाशी स्वप्न निर्धार स्वप्नील मळवी यांनी बांधलेलं आहे. काही झालं तरी माझ्या संघाला विजयी करायचेच आहे असा निर्धार करून मैदानामध्ये उतरलेली टीम CBD शाखा क्रमांक 1. परंतु मनोज कोळी यांनी सुद्धा स्वप्न बाळगलेलं आहे की हा सामना जिंकायचाच आहे. मनोज कोळीसुद्धा इथले भूमिपुत्र, सुंदर ऑलराऊंडर, गोलंदाजी फलंदाजी मनोज कोळी, निरूळ शाखा क्रमांक 1.
पुढचा साम पुढचा षटक घेऊन आलेला काय ना मनोज लहू लहू तावडे तिसरा ओवर घेऊन आलेले आहेत. सामना करतायत स्वप्निल मडवी लहू यांचा सामना करतायत स्वप्निल मडवी आणि त्यांनी सुंदर प्रकारे चेंडू टोलवलेला आहे आणि अशा प्रकारे चौकार स्वप्निल मडवी. आपल्या संघाला विजयाकडे नेताना झुंज देताना 40 धावाचा पाठलाग करताना लहू तायडे यांचा सामना करतात स्वप्निल मडवी. अशा ह्या बेलापूरच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये हे सामने सुरू आहेत. वरतून दुर्गा माता मंदिर, दुर्गा माताचा आशीर्वाद, शिबडी शाखा एक क्रमांक यांचं होमग्राउंड. रखरखत ऊन, सुंदर वातावरण, आजूबाजूला सर हिरवळ. लहू यांचा सामना करतायत स्वप्निल मडवी आणि सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे त्यांनी आणि अशा प्रकारे क्षेत्ररक्षक आणि झेल सोडलेला आहे. सुंदर प्रकारे चौकार. यांचा सामना करता स्वप्निल मडवी आपल्या नावाला आपल्या पदाला सुंदर अशी भूमिका पार पाडताना स्वप्निल मडवी लहू यांचा पुढचा चेंडू सामना करतात मडवी. मडवी यांनी सुंदर टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु यष्टी रक्षकाच्या पाठीमागे हा चेंडू गेलेला आहे. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि दोन धावावरच यांना संतुष्ट मानावं लागणार आहेत. एकूण धावसंख्या 25, अजून 15 धावांची आवश्यकता आहे स्वप्निल मडवी यांच्या संघाला. दीपक बारामती यांची चांगली साथ, लहू तायडे गोलंदाज, स्वप्निल मडवी यांचा या ग्राउंडचा पूर्ण अभ्यास. 25 धावसंख्या पूर्ण झालेली आहे, 15 धावसंख्याची आवश्यकता आहे संघाला जिंकण्यासाठी. लहू तायडे यांचा गोलंदाज, अजून 3 बॉल बाकी आहेत या ओव्हरचे. लहू तायडे यांचे 3 बॉल बाकी आहे आणि पुढचं अजून एक षटक आहे. 9 बॉल 9 चेंडूचा सामना बाकी आहे. मडवी मडवी आपण शांत रहा मडवी. स्वप्निल मडवी शांत रहा. आपण आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करा. आपल्या संघाला कसा विजय मिळेल आपला अभ्यास या ग्राउंडबद्दल. 25 धावसंख्या पूर्ण झालेली आहे, 25 धावसंख्या झालेली आहे. 2 षटकामध्ये 15 धावसंख्या झाली होती. 3 बॉलमध्ये 10 रन झाले. 2 षटकांचा सामना संपला तेव्हा 15 धावसंख्या झाली होती. आतापर्यंतच्या 3 चेंडूमध्ये 10 धावसंख्या झालेली आहे. एकूण धावसंख्या 25 झालेली आहे. आता संघाला 15 धावांची आवश्यकता आहे स्वप्निल मडवी यांचा निर्धार संघाला जिंकवण्यासाठी. मनोज कोळी यांचा सुद्धा प्रयत्न आपल्या संघाला विजय करण्यासाठी. लहू तायडे यांची उत्कृष्ट गोलंदाजी. पुढचा चेंडू सामना करतायत स्वप्निल मडवी आणि अशा प्रकारे पंचांचा निर्णय. व्हाईट बॉल, धावसंख्या 26. लहू तायडे यांचा पुढचा चेंडू सामना करतायत स्वप्निल मडवी.
उत्तम प्रकारे चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेरूळच्या एक संघाने अपील केलेली आहे, परंतु पंचांनी अपील नाकारलेली आहे, आउट. अशा प्रकारे स्वप्नील मळवी यांना जेलबाद जाहीर केलेला आहे. पूर्ण झालेली आहे, 14 धाव संख्येची आवश्यकता आहे. वापस आणल्या अभिजीत लहुताडे यांचा सामना करतायत. अशा प्रकारे चाळीस धावांचा पाठलाग करताना सीबीडी शाखा एक क्रमांकाचे 4 गडी बाद झालेले आहे. आता मैदानात फलंदाजी करण्यासाठी उतरले. कोण आहे गायकवाड? कोण आहे गायकवाड? गायकवाड फलंदाज. दीपक बारामती यांची 7, संघाला आवश्यकता 14 धावा. पुढचा लवचंड येतात. व्हाईट बॉलचा इशारा अंपांचा. पंचांचा निर्णय अंतिम. कृपया कोणीही वाद घालू नये. लहुताडे यांचा पुढचा चेंडू. सामना करतात गायकवाड. परत व्हाईट बॉलचा इशारा. एकूण धावसंख्या 28. शेवटचा चेंडू लहुताडे यांच्याकडून पूर्ण होत नाही आहे. शेवटचा चेंडू 3 वेळा टाकण्याचा प्रयत्न केला. परत लहुताडे यांचा शेवटचा चेंडू. सामना करतात गायकवाड. गायकवाड यांनी सुंदर प्रकारे चेंडू टोलवलेला आहे आणि धावून त्यांनी 1 धावसंख्या पूर्ण केली. 3 षटकांचा सामना संपलेला आहे. एकूण धावसंख्या 29. संघाला जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. दीपक बारामते यांना 7 आहे गायकवाडची. अमित शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. अमित
सहा चेंडू मध्ये 11 धाव संख्या आवश्यकता आहे। सीबीडी शाखा एक क्रमांक यांना 40 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे। बेलापूर सेक्टर 11 आणि शिरोणे शाखा या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण दोन्ही संघ तयार ठेवायचे आहेत। हा सामना लगेच आपला सामना चालू करायचा आहे। धन्यवाद। आणि त्यानंतर होणारा सामना पाचवा सामना हा तिसरा आहे ना। अमित सामना करता है गायकवाड सोबत दीपक बारामते। अमित यांचा चेंडू आणि गायकवाड यांनी टोलवण्याचा प्रयत्न केला। पहिला चेंडू निर्धाव, पाच चेंडू आहेत, 11 धावांची आवश्यकता आहे। स्वप्निल मडवी यांचा संघ 40 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलेला आहे। प्रतिस्पर्धी आहे मनोज कोळी। अमित यांचा पुढचा चेंडू, सामना करतात गायकवाड। चार चेंडू मध्ये 11 धावा आवश्यकता आहे। सीबीडी शाखा एक यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमित यांचा सामना करतात गायकवाड। आणि सुंदर त्यांनी चेंडू टोलवलेला आहे आणि सीमा पार अशा प्रकारे त्यांनी 4 धावा मिळवलेल्या आहेत। 3 चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचे, धाव संख्या 7 पाहिजे। 3 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे। दीपक बारामते नॉन स्ट्राइक एंडला उभे आहेत, त्यांची इच्छा असून सुद्धा ते काही करू शकत नाही, नॉन स्ट्राइकला आहेत ते। सामना करतात गायकवाड। गायकवाड यांनी 2 चेंडू निर्धाव दिले, या चेंडूवर त्यांनी चौकार टोलवलेला आहे। अमित यांचा चौथा चेंडू, अमित यांचा चौथा चेंडू, 3 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे गायकवाड। सीबीडी शाखा एक क्रमांक यांना जिंकण्यासाठी 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे। नेरूळ संघाची रणनीती, मनोज कोळी यांचं मार्गदर्शन। अमित यांचा पुढचा चेंडू, सामना करतायत गायकवाड। संघाला धाव संख्या हवी 7 जिंकण्यासाठी, 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे। अमित यांचा पुढचा चेंडू, साम गायकवाड यांनी सुंदर प्रकारे टोलवलेला आहे। 1 धाव काढलेली आहे, एकूण धाव संख्या 34। 2 चेंडूचा सामना बाकी आहे। दीपक बारामते स्ट्राईकवर आहेत। संघाला जिंकण्यासाठी 6 धाव संख्या हवी आहे, 2 चेंडूचा सामना बाकी आहे। अरे सुंदर प्रकारे त्यांनी चेंडू टोलवलेला आहे, सुंदर प्रकारे क्षेत्ररक्षण तिथे। दोन धावा धावून काढलेल्या आहेत। शेवटचा चेंडू, 4 धाव संख्या हवी आहे संघाला। सीबीडी शाखा एक यांच्यातर्फे सुंदर फलंदाजी, 40 धावांचं उद्दिष्ट गाठताना। 40 धावांचं उद्दिष्ट गाठताना 36 धावा पूर्ण झालेल्या आहेत। जिंकण्यासाठी 4 धावा हव्या, 36 धावा पूर्ण झालेल्या आहेत। हॅलो, कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, पंचांनी आपला निर्णय द्यावा अशी विनंती आहे। रिंगणाच्या बाहेर होत, सर्कलच्या बाहेर होता तो, सर्कलच्या बाहेर होते, इथून तरी आम्हाला दिसत होते, परंतु सर्कलच्या बाहेर होते। हा जो खेळाडू आहे सर्कलच्या बाहेर होता।
कृपया पंच वेळेचं हे राखताना पंचांना विनंती आहे, आपण आपला निर्णय द्यावा। कृपया कोणत्याही खेळाडूने पंचांना विनंती आहे की कॅमेरामध्ये दिसत नाही रिप्लेमध्ये, आपण आपला निर्णय द्यावा। खेळाडूंना विनंती आहे, त्यांनी पंचांशी वाद घालू नये, वेळ वाया घालू नये, पुढचे अजून सामने बाकी आहेत। सर्वांना विनंती आहे, कोणीही पंचांशी वाद घालू नये। राजीव गांधी स्टेडियम नेरूळ, स्वप्नील मडवी यांना विनंती आहे, आपण मैदानाच्या बाहेर थांबावे, पंचांचा निर्णय अंतिम राहील। राजीव गांधी स्टेडियम बीजे बदलापूर येथे नेरूळ प्रीमियम लीगचे आयोजन झालेले आहे। आतापर्यंत 3 सामन्याचा खेळ संपलेला आहे। नेरूळ शाखा क्रमांक 1 आणि शेबिरी शाखा क्रमांक 1 यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे। पंचांना विनंती आहे, खेळ त्यांनी लवकरात लवकर सुरू करावा, याच्यानंतर सामना आहे। बागुल साहेब आणि जितू पाटील साहेब दोघही जितेंद्र पाटील साहेब यांचा संघ आणि बागुल साहेब यांचा संघ। बागुल साहेब आणि जितेंद्र पाटील साहेब दोघांनी मनाशी निर्धार केलेला आहे। पंचांना विनंती आहे, कॅमेरामध्ये काही दिसत नाही, आपण आपला निर्णय द्यावा व पुढच्या खेळाला सुरुवात करावी। नका जाऊ दे, ते येतात ते। पुढचा सामना शिरवणी शाखा सीबीडी सेक्टर 11 शाखा, बागुल साहेबांचा संघ आणि जितेंद्र पाटील साहेबांचा संघ। दोन्ही संघ मैदानात उतरण्यासाठी सज्ज। चालू असलेला सामना सीबीडी शाखा क्रमांक 1 नेरूळ शाखा क्रमांक 1। थोडासा निर्णयावरून वाद सुरू आहे, सामना थांबलेला आहे। मागच्या वर्षीचे नेरूळ प्रीमियम लीगचे विजेते श्री भोळेसाहेब कर्णधार उलवा शाखा संघाचे, यावर्षी सुद्धा त्यांचं मनोबल घेऊन ते मैदानात उतरणार आहेत। भोळेसाहेब यांनी निर्धार केलेला आहे की आपली विजयी घोडदौड त्यांना अशीच चालू ठेवायची आहे आणि पुन्हा हा कप त्यांना खाडी पार उलवे येथे न्यायचा आहे। अभी मन में है ठानली, ठानली बोले तो ठानली।
पंचांना विनंती आहे सामना लवकर सुरू करावा। उलवा शाखा संघाचे खेळाडू शांत डोक्यावर बर्फ घेऊन सराव करतात मैदानामध्ये। सामना सुरू होता है, पंचांनी निर्णय दिलेला आहे, पण निर्णय काय दिला ते शशी मात्रे सांगतायत। एक बॉल चार पाहिजे बोला, एक धावून काढली ना, पण दोन काढले। हां दोन बॉल सहा पाहिजे होते ना, दोन काढले, एक बॉल चार पाहिजे। अरे पण या बॉल मध्ये एक रन काढला ना त्यांनी, दोन रन काढले तुम्ही बोलाय का, एक बॉल चार पाहिजे बोला। हां हा पंचांचा निर्णय, हा शेवटचा चेंडू त्यांनी ग्राह्य धरलेला आहे, हा शेवटचा चेंडू आहे। सीबीडी शाखा क्रमांक एक यांना जिंकण्यासाठी चार धावांची आवश्यकता आहे। पंचांचा निर्णय, चेंडू ग्राह्य धरलेला आहे। दीपक बारामते पंचांना विनंती सामना सुरू करावा। शेवटचा चेंडू, छाटीचे स्पंदन थांबलेले आहेत। दीपक बारामती यांची कमाल, अशाचा शेवटचा चेंडू आणि सुंदर प्रकारे त्यांनी चेंडू टोलवलेला आहे। मनोज कोळी क्षेत्ररक्षक आणि सुंदर प्रकारे त्यांनी चेंडू अडवलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांनी तिसरा धाव काढलेला आहे। अशा प्रकारे दीपक बारामती याचा सुंदर प्रयत्न, अशा प्रकारे नेरूळ शाखा क्रमांक एक यांना विजय संपादन करलेला आहे। विजय टीम बेलापूर सीबीडी सेक्टर 11 शाखा वर्सेस शिरोने शाखा। बेलापूर सेक्टर 11 यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेले आहे। तर या सामन्याचा हिरो विनीत, विनीत ठरलाय सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच। तर विनीत जी आपण देखील या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी।